नमस्कार. सी24 तासच्या विशेष कार्यक्रमामध्ये रणसंग्राम विधानसभेच्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण जोगेश्वरी आखाडा येथे आलेलो आहोत आणि आपल्याबरोबर जोगेश्वरी आखाड्यामधील ग्रामस्थ आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामध्ये माजी आमदार शिवाजीराव कर्डिले आणि माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्यामध्ये खरी यावर्षी फाईट होणार आहे. तर ह्या फाईटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतंय? प्राजक्तदादा तनपुरे. प्राजक्तदादा निवडून येतील असं तुम्हाला कशामुळे वाटतंय? कारण प्राजक्तदादाने ना आत्ता जे काही कामं केले 2.5 वर्षामध्ये त्यांनी भरपूर कामं केले. त्यांना 5-6 मंत्रिपद मिळाले होते, राज्य मंत्रिपद मिळालं. त्यामुळं त्यांनी DP चे कामं, विजेचे कामं, रोडचे कामं हे भरपूर केलेले आहेत. त्याच्यामुळं ते कुणी जरी येत आलं, कर्डिले साहेबच काय कुणी आलं तरी ते 100% निवडून येणार. 50,000 जण लीड निवडून येणार. तुमचं म्हणणं आहे का प्राजक्तदादांनी मंत्रिपदाच्या कार्यक्रमामध्ये चांगली कामं केलेली आहे आणि कर्डिले साहेब 10 वर्ष आमदार होते, तर आमदारकीच्या काळात त्यांनी काही आपल्या गावासाठी काही काम केलेले आहेत? काही नाही. खेडेगावात फक्त त्यांनी काय हे हायमॅक्स दिवे आणि सभा मंडप हे सोडून बाकी जर रोडचे वगैरे कुठलेही कामं केले नाहीत. फक्त एवढेच कामं केले त्यांनी, बाकी मतदारसंघात कुठलेच कामं नाहीत त्यांचे. आणि कर्डिले साहेब म्हणतात का प्राजक्तदादांनी या 5 वर्षांमध्ये फक्त जनतेला गाजर दाखवायचं काम केलेलं, हे खरं आहे का? नाही, खोटं आहे, ते लबाड बोलतात ते. आपल्या गावाचा आमदार साहेबांच्या याच्यामधून विकास झालेला आहे का? प्राजक्तदादांनी या 5 वर्षांमध्ये मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये विकास केला आहे का? हो, विकास केलेला आहे. नगरपालिकेचे रोड राहुरे आमचा काळ्या खाडा रोड आता केलेला आहे. सगळे जेवढे रोड आहेत जे खराब झालेले रोड होते सगळे रोड आणि विजेच्या टिप्प्या त्यांच्या काळामध्ये भरपूर सगळ्या मतदारसंघात दिले गेलेले आहेत. म्हणजे एकंदरीत आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या कार्यकाळामध्ये चांगले कामं झालेले आपल्या गावामध्ये. आणि निधी आपल्या गावासाठी निधी आलाय का? हो, दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे त्यांच्या निधीतून रोड केलेले आहेत आपले नगरपालिकेचे, आमच्या वस्तीपर्यंत रोड केलेले आहेत. सगळ्या जेवढे वार्ड आहेत 24 वार्ड, त्या 24 वार्डामध्ये त्यांचे कामं भरपूर आहेत आणि रोडही भरपूर केलेले आहेत. दिवे लाईट सगळं त्यांनी केलेलं आहे. म्हणजे भरपूर कामं झालेली आहेत. आणि गेल्या 5 वर्षामध्ये कर्डिले साहेब आपल्या मतदारसंघात किंवा आपल्या गावामध्ये किती वेळा आले? नाही आले कधीच नाही. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काका, आता सध्याला लाडकी बहीण योजनेचा मोठा इफेक्ट आपल्याला या सध्याला महाराष्ट्रामध्ये झालेला दिसतोय, तर या लाडक्या बहिणीचा काही आत्ताच्या या निवडणुकीवर काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय का? नाही होणार. तर एकंदरीत आत्ता जर आपण आपल्या मतदारसंघाची परिस्थिती बघितली तर याच्यामध्ये प्राजक्तदादा तनपुरे आणि शिवाजीराव कर्डिले या दोघांमध्ये कोणाचं पारडं तुम्हाला जड वाटतंय? दादांचं. का बरं तुम्हाला पारडं जड वाटतंय दादांचं? कामं भरपूर केलेली. आणि शेतकऱ्यांसाठी विशेष करून दादांनी काय काम केलंय? लाईटचे कामं केले, DP बसवले आणि पाण्यासंदर्भात मळ धरणाचे वेळोवेळी रोटेशनचा जो विषय आहे, रोटेशन शेतकऱ्यांना पाणी मिळालं का? तर मग तुमचा आत्ता सध्याचा 2024 ते 2029 या आमदारकीचा आमदार तुम्हाला कोण वाटतंय? प्राजक्तदादा. तुम्हाला मनातून खात्री आहे का प्राजक्तदादा निवडून येतील? 100%. आणि कर्डिले साहेबांचं काय? नाही सांगते. जनतेशी संपर्क आहे का आपल्या इकडे? जनतेशी संपर्क आहे का सध्याला? नाही.